पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत असे स्वच्छता अभियान देशभर सुरू केले. या अभियानाअंतर्गत भाजपच्या वतीने रविवारी नावडे गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं. या अभियानाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नावडे गावातील भाजप कार्यकर्त्यांसह गावकऱ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ केले. यामध्ये बालगोपाल, महिला तसेच वयोवृद्धांनीही सहभाग घेतला. यावेळी नावडे जिल्हा परिषद अध्यक्ष दिनेश खानावकर यांनी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली. आज नावडे गावात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबवला होता. त्यासाठी गावातील सर्व लोकांनी, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. व आम्ही यापुढे नेहमी महिन्यातून एकदा तरी, किमान एकदा तरी असंच अभियान गावात 2 तास तरी गावासाठी, स्वच्छतेसाठी गावासाठी आम्ही देऊ. या अभियानात भाजप नावडे विभागीय अध्यक्ष रवींद्र खानावकर, उपाध्यक्ष संदीप खानावकर, दिलीप खानावकर, सरचिटणीस राजेश खानावकर, नावडे फेस्ट 2 अध्यक्ष शत्रुघ्न खानावकर, नावडे जिल्हा परिषद अध्यक्ष दिनेश खानावकर आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.